नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती व तत्सम स्पर्धा परीक्षेविषयी लेटेस्ट अपडेट मिळविण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्वरित सबस्क्राईब करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची माहिती पाहणार आहोत तर चालू करूया आजचा व्हिडिओ तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचं पत्र जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे लोहमार्ग मुंबई दिनांक बावीस एक दोन हजार एकवीस विषय पोलीस भरती सन दोन हजार एकवीस बाबत येणाऱ्या नजीकच्या कालावधीत राज्य शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेबाबत निर् निर्णय होण्याची शक्यता आहे यावर्षी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल झाला असून प्रथम लेखी परीक्षा ही चाचणी घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील रिक्त पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या लेखी परीक्षेकरिता बसण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपणास माहीत असेल की दोन हजार एकवीस पूर्वी आतापर्यंत ज्या काही पोलीस भरती झाल्या या सर्व भरत्यांमध्ये सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा व्हायची परंतु दोन हजार एकवीसपासून पासून आता पोलीस भरतीमध्ये एक मोठा बदल करण्यात आला सुरुवातीला तुम्हाला आता इथे लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होईल आणि शारीरिक चाचणीसाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येईल आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरच पोलीस भरतीची लेखी परीक्षा देखील होऊ शकते हे या पत्रावरून आपल्याला स्पष्ट होते पाहूया पुढे काय मजकूर आहे तो तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपल्या आप पोलीस ठाणे हद्दीलगत असलेल्या शाळा महाविद्यालये याची खालील नमूदविद तक्त्यानिहाय माहिती दिनांक सत्तावीस एक दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत विशेष शाखेच्या ईमेल आय डीवर बिनचूक सादर करावी माननीय पो पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई सुनील पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्याकरिता प्रति सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी लोहमार्ग मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात एक बाब लोकर हो या ठिकाणी ही येते की लवकरात लवकर केव्हाही पोलीस भरतीची लेखी परीक्षा होऊ शकते त्यामुळं जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करावं असं वाटतं आणि यावर्षी आता आपल्याला पहिले शारीरिक चाचणी नाही तर लेखी परीक्षा आहे मित्रांनो धन्यवाद